नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? जवळपास संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही एका पार्टीला चाललेलो आहोत. यस, नंदूबाईंच्या घरी. त्यांनी छान अशी नवीन गाडी घेतलेली आहे आणि तन्वीचा बर्थडे सुद्धा आहे, त्यामुळं डबल पार्टी आज आपल्याला असणार आहे. मी छान असा ड्रेस घालणार होते, पण इथं आल्यापासून असं वाटतं की पार्टी वगैरे असली ना, ड्रेस घालण्यापेक्षा ना मला साडी नेसायला खूप आवडते. आजचा माझा असा हा सिम्पल लुक आहे पार्टीचा. इथं आल्यापासून एकही मी चान्स सोडत नाही साडी नेसण्याचा. मला साडी खूप खूप आवडते, म्हणजे जास्तीत जास्त मी साड्या इथं आल्यापासून घेतलेल्या आहेत. कशी दिसतीये? ओंकार आणि ओंकार नाही का, मी इयरिंग दुसऱ्या घातल्या होत्या पूर्वाडी. ओंकारचं असं म्हणणं होतं की हे छान दिसते तू घाल, म्हणून मी चेंज केले इयरिंग. छोटे वाले होते काढले आणि हे घातले. ओंकार आणि ओंकारचं काय लुक आहे? ओंकार ओंकार कॅमेरा इज कमिंग टू यू. सो मुलं एक्साइटेड आहेत कारण बर्थडे पार्टी आहे, त्यामुळे वेळ बाहेर न घालवता आम्ही आता निघतोय. दुपारी आम्ही बाहेर गेलो होतो काही कामानिमित्त आणि तिथं थोडासा उशीर झाला. घरी येऊन रेडी होईपर्यंत आणखीन उशीर झाला. आता आम्ही बाहेर निघालेलो आहोत आणि मध्येच ट्रॅफिक जाम झालेला आहे, म्हणजे पोहोचेपर्यंत आणखीन उशीर होईल असं. नंदूबाईंनी बर्थडे डेकोरेशन तर खूपच भारी केलं आहे, मला तर खूप म्हणजे खूप जास्त आवडलं. त्यांची छोटी मुलगी त्रिशा आहे ना, तेव्हासुद्धा त्यांनी खूप छान अशी थीम ठेवली होती आणि त्याचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल. आज तन्वीचा बर्थडे आहे आणि ही थीम म्हणाल तर स्टारबक्स. डेकोरेशन करायला आणि छान छान केक बनवायला खूप आवडतं आणि जेव्हा जेव्हा छान छान असे केक बनवतात ना, त्याचा फोटो काढून मला पाठवत असतात, मलाही बघायला खूप भारी वाटतं. आणि त्यांनी बनवलेला रसमलाई केक आहे ना, हा तर माझा फेवरेट झालेला आहे, मी कधीही खाऊ शकते अगदी आवडीनं असं. बर्थडे सेलिब्रेशन म्हटल्यानंतर मुलांचा एक वेगळाच उत्साह असतो आणि मुलं खुश असतील तर घरचेसुद्धा खुश. त्यातल्या त्यात घरची मंडळी काम करून थकून जातात, पण मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून जो काही कामाचा थकवा आलेला असतो ना, तो असा पळून जातो, नाही का? बड्डे गर्लचा खूप छान असा सिनेमॅटिक व्हिडिओ मी बनवती आहे. बड्डे पार्टी तर आज होऊन जाईल, पण हा व्हिडिओ ती नेहमी बघेल आणि तिला आनंद होईल. माझ्या दोन्ही मुलांच्या फर्स्ट बर्थडेपासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या आठवणी मी अशा जमा करून ठेवलेल्या आहेत. पूर्वाचा तर फर्स्ट बर्थडेचा व्हिडिओ पाहताना किंवा फोटो पाहताना इतका आनंद होतो ना, म्हणजे ती एवढीशी होती आणि आता माझ्या हाईटची झालेली आहे आणि ह्या सगळ्या आठवणी ते सुद्धा बघू शकतात. जसं जसं आपण मोठे व्हायला लागतो ना, मागच्या किंवा लहानपणीच्या आठवणी अशा पुसट व्हायला लागतात, पण व्हिडिओच्या माध्यमातून फोटोच्या माध्यमातून त्या ताज्या राहतात. जेव्हा ते मोठे होतील ना, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी पाहता येतील. बर्थडे सेलिब्रेशन खूप छान झालं आणि त्यांनी नवीन गाडी घेतली आहे, त्याची पूजा करू, गाडीसुद्धा बघू आणि डिनरची व्यवस्थासुद्धा खालीच आहे. तर ही आहे त्यांची नवीन गाडी. आमचा असा प्लॅन होता की उद्या परवा अशा 2 दिवसात त्यांना घरी बोलवावं, नवीन गाडीची पूजा करावी आणि एकत्र छान असं लंच किंवा डिनर प्लॅन करावा, पण या आठवड्यात ते गावी जात आहेत. गावाहून जेव्हा परत येतील ना, तेव्हा हा प्लॅन आम्ही करू. आणि आज म्हणाल तर नवीन गाडीसाठी छान अशी म्हणजे गोष्ट आम्ही घेऊन आलेलो आहोत, छोटासा असा चांदीचा गणपती. नवीन गाडीसाठी खूप खूप शुभेच्छा म्हणून. चला मस्त गाडी पाहू. जे तुम्हाला व्हाईटच आवडते का? सगळ्या तुमच्या व्हाईट कार आहेत. आपल्या
तर ही आहे प्रगती, माझ्या मोठ्या नंदूबाईंची मुलगी, पुण्यातच शिकते आणि वीकेंडला बड्डे असल्यामुळं तिलाही येता आलं. पूर्वा म्हणाल तर आम्ही तिला ना सगळ्यांची ओळख करून देतो आहे. बरेच आमचे जुने फ्रेंड्ससुद्धा इथं आहेत, तर ती सगळ्यांना हाय करते. पार्टीला आलेलो आहोत आणि तिथला मेनू पाहिल्याशिवाय खाल्ल्याशिवाय माझा व्हिडिओ तर काही कम्प्लीट होणारच नाही. असो नेहमीप्रमाणे एकत्र बसून गप्पा मारत जेवणाचा आस्वाद घेण्याचा जो आनंद असतो ना, आ हा, मी नेहमी आ हा म्हणते कारण ती गोष्ट खूप मनापासून येते आणि त्यावेळेत ना मला कुठला शब्द सुचतच नाही. आमची पंगत म्हणाल तर अगदी शेवटची गप्पा मारत मनसोक्त पोटभर मी जेवलेले आहे. त्यांच्यासाठी छोटस क्यूट गिफ्ट आणलंय आणि पूर्वा मला आणि पूर्वाला खूप आवडलं, तर ओपन करा म्हणजे पूर्वानाच पसंत केलं. ड्रेसला मॅचिंग झालंय, आपल्याला थीम माहित नव्हती जी पिंक आहे ना. तुला फोटो काढत का मी एक बर बघ बळा थोड फेस ले खाली गेलं. अरे छान दिसले की हे पण मॅचिंग झालं. पार्टी झाली, जेवण पण खूप छान होतं आणि इतकी क्युट दिसायला ना पिंक मध्ये बारबीच. चला थीम खूप छान होती, दरवेळी वेगळी ठेवतात थीम. केक पण भारी होता. अगं टेस्टच नाही केला केक. तर असं होतं आजचं हे बर्थडे सेलिब्रेशन. मुलांबरोबर आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केलं आणि आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट.